शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे ब्लड डोनर मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात एकूण 55 दात्यांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केलं। गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना या संकट काळात रक्ताचा तुटवडा भासत असून हे लक्षात घेता खेडदिगर येथील अमोल जाधव व ब्लड डोनर मित्र परिवारातर्फे गरजू रुग्णांना ताबडतोब रक्त पुरवठा केला जातोय व ग्रुपमार्फत आजपर्यंत 8 महिन्यात सुमारे 750 पेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान दिलंय। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। याप्रसंगी खेडदिगर सरपंच मंजुळाताई मुसळदे, उज्जैनचे उपायुक्त अजय खरडे, राजू जाधव, बारेला समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले, उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुरेश मोरे, उपाध्यक्ष जेलसिंग पावरा, गोपाल पवार, डॉक्टर नरेश पावरा व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांना रात्रीबेरात्री अचानकपणे रक्ताची आवश्यकता भासत असते। अशावेळी रक्त न मिळाल्यास रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, म्हणून या अडचणीवर मात करण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सदर शिबिराचे आयोजन ब्लड डोनर मित्र परिवार ग्रुप संस्थापक अमोल जाधव, जामचे सरपंच सुभाष वाघ, जाम नागझरीचे उपसरपंच सचिन पावरा, प्रशांत पटले, डॉक्टर विजय पावरा, करण तडवी, राकेश तडवी, कपिल परावर आदींसह ब्लड डोनर मित्र परिवाराचे सदस्यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील युवकांनी परिश्रम घेतले। या रक्तदान शिबिराला खेडदिगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंपूर्तीने रक्तदान केले। या स्तुत्य उपकार्यक्रमाचे गावातील नागरिकांमध्ये युवकांनी कौतुक केले आहे। MDTV साठी रवींद्र गवळे, प्रतिनिधी बामखेडा। MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका।